नवी दिल्लीसह अनेक शहरात आपचे आंदोलन पाहायला मिळाले। आप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात देखील घेण्यात आले। केंद्र सरकारच्या विरोधात आप कार्यकर्ते यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि आपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। मुंबई आणि नागपुरात आम आदमी पार्टी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले। मोदी सरकारच्या म्हणण्यानुसार सीबीआयने काल त्यांना अरेस्ट केलं आहे। आज आम्ही संपूर्ण देशामध्ये काळा दिवस, कारण की देशाला जे शिक्षणाचं मॉडेल, चांगलं मॉडेल देण्याचं काम, आरोग्याचं मॉडेल देण्याचं काम, किंवा पाणी मोफत देणे असेल किंवा वीज मोफत देणे असेल, अनेक जनकल्याणाच्या गोष्टी आम आदमी पार्टीचं सरकार दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये करत असताना म्हणजे केंद्र सरकार काहीच न करता दमनकारी नीती वापरून आणि सीबीआय ईडीचा दुरुपयोग करून आम आदमी पार्टीवर गुन्हे दाखल करत आहे।